काय झालं पिल्लूला? नमस्कार मित्रमंडळींनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज परत एकदा अशी सकाळ उगवली की आज यशिकाची परत तब्येत खराब झाली. यशिकाला थंडी वाजून ताप कालपासूनच आहे. 2-3 अंगावर घेऊन स्वेटर आणि वरून कानाला टोपी पण आहे तिच्या. त्याच्यात तिला माझ्या सोबत गोष्टी करायची. कारण की गोष्ट केल्यावर चांगलं वाटते मम्मा म्हणून. रात्रीपासून नाक पण बंद आहे माझं. बंद आहे नाक? बंद होऊन राहिलं पण सर्दीची औषध घेतली की नाकात टाकावं लागतं ड्रॉप. तुम्ही ऐकलं? तुम्ही ऐका आणि तिला दवाखान्यात घेऊन जा. आणि बिल्लू डॉक्टर अंकल कडे जाते ना? जायचं आहे. अंग बर झालं की स्वतःच म्हणते ती की मला डॉक्टर अंकल कडे जायचंय. आजची सकाळ दिवाणवर आहे आणि तिला टेन्शन येऊन राहिलं की पप्पा मला शायद आज दिवसभर दिवाणवरच झोपून राहावं लागेल वाटते म्हणते. तिला टेन्शन येऊन राहिलं की दिवाणवरच झोपून राहावं लागणार का आपल्याला. काश कोणी मला म्हणावं की दिवसभर तू दिवाणवर झोपली राह, मी संध्याकाळपर्यंत खाली पाय ठेवणार नाही, मस्त झोपली राहणार. आणि पोरीला टेन्शन येत. इथे चहा ठेवलाय मी कारण आत्ता वाजलेत 10:15. चुली रात्री रात्रभर तिला ताप चढ उतार होत होता, त्याच्यामुळे रात्री रात्रभर झोप नाही झाली. तर मी सुद्धा लेट उठली, 9 उठली. उठल्यावर फ्रेश वगैरे झाली, परत तिला ताप चढला होता, त्यात औषध वगैरे दिली. शिला वगैरे जातो म्हटली ती पण जाऊन आली आणि ती आता झोपली. म्हणजे तिला थोडंसं ठीक वाटत आहे तर पप्पासोबत तिच्या गोष्टी करत आहे. तर मी तोपर्यंत चहा ठेवला. यशिकाचीच तब्येत बरी नाही असं नाही आहे. ॲक्च्युली 15 झाले आहेत दिवाळीच्या पहिलेपासून. माझीसुद्धा तब्येत बरी नाही आहे. खोकला होता बट मी घरच्याच औषधा घेऊन असं वाटत होतं की होईल ठीक म्हणून मी काही दवाखान्यात जात नव्हती, घरचेच उपाय करत होती, घरगुती उपाय. औषधसुद्धा यांनी आणलेली मेडिकलमधून. मधात 3-4 यांनी औषध आणली, नाहीतर तेवढ्या वेळात ना माझा जो खोकला आहे तो थोडासा जास्त झाला आणि सर्दीसुद्धा वाढली. आणि बहुतेक माझ्याचमुळं मग यशिकालासुद्धा इन्फेक्शन झालं असेल असं मला वाटते परत. तर ही गोष्ट माझ्याच्याने खूप मोठी चुकली. अशी चुकी मी करायलाच नव्हती पाहिजे. बट मलाही नाही माहिती की तिला ते परतून येईल म्हणून. कदाचित होऊ शकते की काल ती स्कूलमध्ये गेली होती, तर स्कूलमधून आल्यानंतर तिला ताप चढला, तर स्कूलमधल्या जे मुलं आहेत त्यांच्या संपर्कात आली असेल ती, त्याच्यामुळंसुद्धा तिला इन्फेक्शन होऊ शकते. झालं तर इन्फेक्शनच आहे, एवढं तर नक्कीच आहे. तर यशिकाचे पप्पा म्हटले की बरंच झालं, यशिकाला ताप आला, आता तिच्यासोबत तूसुद्धा चल, आपण सगळेच जाऊ आणि तुमच्या दोघींनासुद्धा मी डॉक्टरांना दाखवून देतो, म्हणजे एकदाचं औषध जर घेतलं तर बरं होईल. यशिकाला विचारलं मी, यशिका तुला काय खायचं आहे, तर ती खिचडी म्हटली. तर म्हटलं ठीक आहे, थोडीशी पौष्टिक खिचडी व्हावी म्हणून त्याच्यात मग सगळंच टाकत आहे मी. कांदा, टमाटर, आलू असं टाकून फोडणीची खिचडी बनवत आहे सिंपल पद्धतीने. आणि सोबतच यशिकाचं गरम पाणीसुद्धा करून घेतलं मी बॉटलमध्ये. मी भरपूर दिवस झाले सकाळी उठल्यानंतर गरम पाणीच पिते, तरीसुद्धा माझा खोकला बसत नाही आहे. बहुतेक त्याला जे औषध पाहिजे आहे ती औषध भेटत नाही आहे म्हणून कदाचित तो खोकला बसत नसेल. बट ठीक आहे, आता खूप झालं म्हणून, कारण की माझे कान पूर्णपणे भुजून राहतात आणि त्याच्यामुळं माझं डोकंही दुखत राहते म्हणून व्हिडिओकडे पण थोडंसं दुर्लक्ष होत आहे. तरीसुद्धा दिवाळीपासून मी कामं आणि आंघोळ सगळ्या गोष्टी करत आहे आणि जेवढं होईल माझ्याच्याने तेवढं व्हिडिओचंसुद्धा काम करत आहे. बट ठीक आहे, आज आता फायनली आम्ही दवाखान्यात जाऊ. आणि बरंच झालं, जे होते ते चांगल्यासाठी होते असं म्हणतात ना, ती गोष्ट खरंच आहे. यशिकाची तब्येत खराब झाली त्या हिशोबाने आता आम्ही दवाखान्यात जाऊ. मी दवाखान्यात जाईल, यांचं तर काही नाही, यांची तर तब्येत मागून येऊन
बिघडली पण आणि चांगली पण झाली, कारण की ते दवाखान्यात जाऊन आले होते तिकडेच, त्याच्यामुळे त्यांची तब्येत चांगली झाली. मीच गेली नाही, मीच वेळ केला दवाखान्यात जायसाठी, त्याच्यामुळं आता आज जावं लागेल. तर व्हिडिओ आवडले तर लाईक कमेंट शेअर करत चला, आणि जे मी व्हॉईस ओव्हर करत आहे ते तुम्हाला आवडत आहे की नाही ते सुद्धा मला कमेंट्स करून सांगा. तशी मला एका ताईची कमेंट्स आली होती पहिले की तू हाऊस क्वीन ताईसारखं ताईंचे व्हिडिओ बघत जा, तर त्या ताई भरपूर व्हिडिओमध्ये व्हॉईस ओव्हरच करतात. तर म्हटलं चला आपणही थोड्या व्हिडिओमध्ये करून बघूया व्हॉईस ओव्हर. आणि व्हॉईस ओव्हर केल्याने ना मलाही असं वाटते की थोडंसं तुमच्यासोबतसुद्धा जास्त बोलायला मिळते, नाहीतर जर तसं बोलतो म्हटलं ना तर लगेच 2-3 मिनिटाचा व्हिडिओ होऊन जातो. लाईव्ह बोलायचं म्हटलं तर, व्हॉईस ओव्हर करायचं म्हटलं तर भरपूर बोलल्या जाते. तर व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर करत चला. आता त्याच्यानंतर मी गेले दवाखान्यामध्ये. बरं वाटते बाबू? खा मॅगी. ताप चढला तर नाही चढत, पटपट खाऊन घे. आता रात्रीचे 8:15 वाजले, घरी आल्यानंतर काहीच केलं नाही. यशिकाच्या जवळच होती मी, यशिकाला ताप चढली होती परत, तर उठल्यानंतर औषध दिलं मी आणि औषध घेऊन ती झोपली. झोपेतून उठल्यानंतर तिला ठीक वाटलं, तिने थोड्या वेळ टीव्ही बघितला, मी माझं काम करून घेतलं आणि आता परत तिला थोडासा ताप चढत आहे. जर्किंग वगैरे घालून दिलं, मॅगी खायसाठी करून दिली. आता ती मॅगी खाते आणि माझ्यासाठी सकाळचीच खिचडी होती फोडणी घातली, मी खिचडी खाऊन घेते. आणि नंतर तिला ताप चढला की तिच्या जवळ मला थांबावं लागेल, त्याच्यासाठी म्हणलं चला व्हिडिओ जो आहे सकाळपासून सुरू आहे आणि नंतर बोलणं पण झालं नाही, तर म्हटलं या व्हिडिओचा एंड करून देते आणि व्हिडिओ थांबून देते. आणि खिचडी बघा सकाळपेक्षाही छान दिसत आहे. सकाळी यशिकाच्या गडबड गडबडमध्ये तिला लवकर नेणं झालं पाहिजे म्हणून मी फोडणीची खिचडी केली आणि तिला पण खिचडी खायची होती. तिला विचारलं मी, यशिका तू काय खाशील, तर खिचडी खाते म्हणे मम्मा. बट तिने काही जास्त खाल्लीच नाही नंतर, ताप चढल्याच्याने तिला, ताप असल्याच्याने तिला चवच नाही लागत आहे. आताही तिला म्हटलं भाजी पोळी करू का हे करू का, नाही नाही मम्मा करत होती, म्हटलं मॅगी करू का, तो हो म्हटली. म्हटलं काही ना काही खाईल, तर औषध घ्यायसाठी थोडंसं ठीक होईल म्हणून मग मॅगी करून दिली. खात आहे थोडंसं. चला आता मी पण पटपट जेवते आणि भेटते तुम्हाला उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदात राहा, मजेत राहा, टेक केअर अँड बाय बाय. अँड बाय बाय.